तुम्ही जाणात की सेंट झेवियर्स कॉलेजीन पहिलू कालूच आमचो विद्यार्थी परिषद म्हणून प्रोटेस्ट झालो. तर प्रोटेस्ट करपाचं मेन कारण असले ते म्हणजे कॉलेजीचे फासिस्ट ॲडमिनिस्ट्रेशन, जेणेकरून स्टुडंट काउन्सिल जो फाटले 2 महिने झाले हंग पडलेलो असा, आणि स्टुडंट काउन्सिल फॉर्मेशना खातीर कांयच प्रोसेस तेच्यानी स्टार्ट केलो ना, रावंक ना, कोणेच थंय रिक्वेस्ट करूंक ना, कोण फुडें वचूंक ना. ह्या वर्सा जेन्ना 8 नोव्हेंबराक इलेक्शन झाले जनरल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी आणि कल्चरल सेक्रेटरीचे, त्याच्या दुसऱ्या दिसा इंडक्शन सेरेमनी कॉलेजीन दवरलेली. कॉलेजीन इंडक्शन सेरेमनी जेन्ना दवरली तेन्ना दुसऱ्या दिसा सगळे रेडी जावन येयले, फॉर्मल क्लोथ्सान येयले की आतां इंडक्शन सेरेमनी जातली, नवो जीएस कॉलेजीक मेळटलो, नवो जॉईंट सेक्रेटरी कॉलेजीक मेळटले आणि नवो कल्चरल सेक्रेटरी कॉलेजीक मेळटले. ही इलेक्शन ह्यो इंडक्शन जावपाचो असलो त्या दिसा असे कळून येयले इंटरकॉमाचेर कॉलेजीन की आयज इंडक्शन सेरेमनी रद्द केला आणि कॅन्सल केला आणि मूव टू फॉरवर्ड डेट म्हटलेले. फॉरवर्ड डेट जेन्ना त्यांच्यानी म्हटले त्यांना 9 नोव्हेंबरा मागीर एग्जाम लागी येयली, सगळे एग्जामीच्या मुडान असले. आम्ही एज एबीव्हीपी सुद्धा सगळे झेवियर कॉलेजीन जेन्ना एग्जाम चालू आली त्यांना आम्ही इंटरप्ट करूंक ना. एग्जाम सोपली, डिसेंबराचा महिनो येयलो, डिसेंबराचा महिनो सुद्धा फूल सोपलो, जानेवारी येयली. जानेवारीच्या 3 तारखेक आम्ही जेन्ना कॉलेज रिओपन झाली त्यांना कॉलेज प्रिन्सिपलाकडे गेले, मागणी केली की इंडक्शन सेरेमनी बेगीतल्या बेगीन करा, ऑलरेडी 3 महिने झालेले आहा, भुरग्यांक त्यांचो जनरल सेक्रेटरी मेळूंक ना, कॉलेजीन इव्हेंट्स करपाक जाय, बाकीचे भुरग्यांचे जे विषय असतात ते फुडें व्हरपाक जाय, हे जाल्लेले ना, सो बेगीतल्या बेगीन तुम्ही इंडक्शन सेरेमनी करा. 3 तारखेक जाऊंक ना, आम्ही 5 तारखेक परत गेले की आम्ही रिक्वेस्ट केलेली त्याचे कसे किती झाले, आमकां एक डेट दिया, फायनलाइज करा इंडक्शन सेरेमनी. आम्ही मागीर ॲडमिनिस्ट्रेटराकडे सुद्धा गेले, प्रिन्सिपल आमची ऐकना झाली, आमकां भायल्या भायर ॲड्रेस करिना झाली आणि भुरग्यांकां ॲड्रेस ना करीत नसली प्रिन्सिपल. आम्ही जेन्ना ॲडमिनिस्ट्रेटराकडे गेले ॲडमिनिस्ट्रेटर आमकां म्हणपाक लागलो, फादर की फुडें आम्ही करतले करतले, आम्ही अजून चितोंक ना, आमच्या कमिटीन अजून डिसिजन घेऊंक ना. 10 तारखेक आम्ही परत गेले आणि इलेक्शन झाले त्याच्या मागीर सुद्धा आम्ही खूप फावटी गेले की इंडक्शन सेरेमनी केन्ना जातली. सो 10 तारखेक जेन्ना आम्ही गेले त्यांना टोटल हो 5th टाइम आल्लो आणि एज ओबीपी आम्ही ऑफिशियली गेले त्यांना सांगपाक, त्याच्या पहिली सुद्धा लेटर घेऊन गेले, मग त्याच्या मागीर ऑफिशियली गेले की 10 तारखेच्या समज 10 तारखेच्या आम्ही तुमकां 10 दीस फुडले दिता, समज इंडक्शन सेरेमनी त्याच्या भितून जाऊंक ना, आम्ही 10 दीस तुमकां दिता. भुरग्यांचो प्रचंड राग असा आणि तो राग फुडें भुरगे डिस्क्राईब करतले आंदोलन जावपी. सो 10 दीस तुमकां दिलेले त्यांना हे कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशनाक खबर असले की 10 दीस आम्ही तुमकां दिता. 10 दीस झाले त्यांना 21 तारखेक काल 10 दीस कंप्लीट झालेले आणि त्यांना 10 दीस कंप्लीट जाऊन आम्ही एबीपीन जसे सांगलेले की इंडक्शन जाऊंक ना झाले आम्ही आंदोलन करतले, ते आंदोलन आम्ही भुरग्यांच्या हितून हितान काल आम्ही आंदोलन ते केले आणि तुमकां सगळ्यांक दिसून येले. आयज गोंयांत भुरग्यां मदीं पावल्ली आसा, कॉलेज मदीं पावल्ली आसा. तुमकां खबर आसतलें आमी ह्या वर्सा मॅक्झिमम कॉलेज स्टुडंट कावन्सील इलेक्शन जिखलेली आसा. तुमी सगळ्यांनी ताजी न्यूज लायल्या, सगळ्यांनी पळयल्लें आसा की गोंयांत खंय खंय एबीव्हीपी पावल्या आनी एबीव्ही सगळ्या भुरग्यां मदीं पावल्या गोंयांत. आनी दुसरें म्हणजे लोक आमकां म्हणटा एबीव्हीपी इज अ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. कोणी म्हटलें एबीव्हीपी इज अ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन? पया, एबीव्हीपी इज अ नॉन पॉलिटिकल नॅशनलिस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशन फाउंडेड इन द इयर ऑफ 1949. सो हे जे आमकां पॉलिटिकल म्हणटा हेचो सुद्धा आम्ही खूप निषेध करता. आम्ही एक नॅशनलिस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशन असा. आम्ही ह्या विषयान गव्हर्नराक, कुलगुरू, मान्य कुलगुरू गव्हर्नर सगळ्यांक, आम्ही लेटर कलेक्टरांक, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनाक लेटर केल्ले आसा आणि लेटर केल्ले आसा आणि आम्ही त्यांच्याकडे मागता की त्यांच्यानी हेचे हेतून लक्ष घालचे. ती काढून घेताले, भुरगे आमच्या सपोर्टान येताले, भुरग्यांक खबर आसा एबीव्हीपी म्हणून. एवरी इयर आम्ही थंयसर गुरू पौर्णिमे दिसा त्यांच्या फादराक व्हरून, टिचर्सांक व्हरून विश करता. तेंकां एबीव्हीपी खबर ना अशी ना, एबीव्हीपी खबर आसा तेंकां. त्या दीस कितें जालें, रिकॉर्डिंग करपा लागले, तुमचे फोन कोणाचे काढून घेवपाक लागले, कोणाचे आयडी कार्ड्स काढून घेवपाक लागले, मागीर भुरगीं येवपाक भिली तशी. तेच विषय असा की जेन्ना भुरगीं भायर सपोर्ट ओपनली करपाक लागली त्या वेळेचेर खंय तरी स्टुडंट्सांक टिचर्स येवन सांगपाक लागले की तुमी त्या वेळाचेर त्या वाटेन वचो नाका म्हणपाक लागली. तुमकां हांगासर रावपाक जाय जाल्यार रावात, नाजाल्यार तुमी भायर सरात, नाजाल्यार तुमकां फुडें कितें जातलें, फुडें तुमकां शिक्षणाक कितें करपाचें, सो अशें तेंकां
खंय तरी धमकी दिवपाक गेली की फुडें तुमच्या अटेंडंसी खातीर तुमकां त्रास जातलो, अटेंडंस तुमची सारकी जावपाक जाय काय नाका. सो अटेंडंसीचो भंय दाखयलो तांकां, खंय तरी मार्क्सांचो भंय दाखयलो, फुडें एग्जामीक तुमकां त्रास करता. सो भुरग्यांच्या मनान हो भंय आसलो, त्या कारणान ते ओपनली सपोर्ट करपाक भायर येवपाक शकले ना. आतां 3 महिने वेस्ट जाले इन एज अ जीएस, माझे 3 महिने वेस्ट झाले. आता तरी आम्ही म्हणता की आता कर, बाकीच्या 3 महिन्यांत तरी आम्ही भुरग्यांच्या फेवरान, विथ भुरग्यांच्या फेवरान आम्ही काम करून दाखयता, तरी अजून जायना त्यांचे. आता एनएसयूएन एक त्या दीस प्रेस घेवन आरोप केला की ते म्हणतात की जे प्रोटेस्ट करपाक आले ते तिकूच जाण कॉलेजीत जर सगळे भायले म्हणतात, जर कॉलेजीचो बरो इशू आणि स्टुडंट असो जाल्यार स्टुडंट कित्याक येईना तुमच्या बरोबर, काय म्हणतात सर? एनएसयू हाडपाक ट्राय केली म्हणटा तांकां लेक्चर सुरू आसताना, तरी भुरगीं येना म्हणटा तुमच्या बरोबर. सर एनएसयूआय कितें म्हणटा ते खबर ना, मात पॉइंट इवन तुम्ही लॅबोरेटरी सुद्धा बंद केली म्हणून अशें येयला. सर बंद करूंक ना, आमी भुरग्यांचो सपोर्ट, आमची कितें आसा मागणी ते आमी सांगपाक तांकां गेल्ले. बंद आमी अशें कांयच करूंक नासले, ना कितें स्टॉप केल्ले, आमी फकत आमचे कितें आसा इशू मागून आमी भायर सरलेले थंयच्यान. आमी अशें कोणाकूच सांगूं ना की बंद करा. आनी एनएसयूएन कितें म्हटलां तें आमकां खबर ना, मात आमचो थंय सपोर्ट नासपाचो जाले. हांव जनरल सेक्रेटरी नासपाचो हो मेन क्वेश्चन थंय. आमी फूल मेजॉरिटीन थंय जिकोन येयला, प्रिंसिपलान त्यात हांगा म्हाजें नांव अनाउंस केल्लें की साहील महाजन इज द जनरल सेक्रेटरी म्हणून. सो बाकी कोण कितें म्हणटा तें खबर ना, मात आमी फूल मेजॉरिटीन 3,000 भुरग्यांची कॉलेज आमी कशें जिकोन येतलें समज आमचे कडेन भुरगे ना जाले. की कॉलेजाचे स्टुडंट काउन्सील इलेक्शन जे जाला आनी इलेक्शन जावन जनरल सेक्रेटरी, जॉयंट सेक्रेटरी आनी कल्चरल सेक्रेटरी हे जे इलेक्ट जाला, त्यांचे इंडक्शन फॉर्मल वेन जावपाक जाय. आमची डे वनाच्यान ही एकूच रिक्वेस्ट आहा की आमकां एक डेट देऊन फॉर्मल इंडक्शन करा. आमची ह्याच्या वयर कांयच म्हणजे मागणी नसली कॉलेजी कडल्यान, आनी कांयच नसले की फकत आमकां एक दीस इंडक्शन करून तुम्ही इंडक्शन प्रोग्राम थंय सोपया, ऑफिशियली आमकां इंडक्ट करा. आनी हांगात आमी आमचे आंदोलन करपाचो कांयच हे नासले, फकत तितलेच जाले आमचो एकूच डिमांड आहा की आमकां कॉलेज इंडक्शन सेरेमनी केलेली जाय.